वेंगला शहरात घाणीचे साम्राज्य पसरलं आहे। कोरोना पाठोपाठ अस्वच्छतेमुळे शहरात डेंग्यूचं प्रमाण वाढत असल्यानं योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी गडहिंग्लज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलं आहे की गडहिंग्लज शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असून कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज तालुका हा टॉप हॉटस्पॉट बनत आहे। यातच आणखी भर म्हणून गडहिंग्लज शहरात डेंग्यूचे पेशंट वाढत आहेत। नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। शहरातील वाढती अस्वच्छता व वाढती दुर्गंधी ही डेंग्यूसारख्या रोगांना सहज आमंत्रण देत आहे। एकीकडं गडहिंग्लज हे स्वच्छ शहर, सुंदर शहर म्हणून आपण आपली पाठ थोपटून घेत आहोत, तर दुसरीकडे कोरोना रुग्णांबरोबरच डेंग्यूचे पेशंटही जास्त होत आहेत। तालुक्याच्या दृष्टीनं ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाचा नाकर्तेपणाच यास जबाबदार आहे। गटारी तुंबणे, कचरा साठणे, दुर्गंधी वाढणे, लोकांच्या घरात पावसाचे पाणी साचणे, कोविड रुग्णांच्या अंत्यविधीची लाकडे भिजणे हे प्रशासनाच्या नियोजनशून्य व ढिसाळ कारभाराची लक्षणं आहेत। तरी तात्काळ या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल। सदरची बाब गांभीर्याने लक्षात घेऊन संबंधित विभागाला व नगरपालिकेचे अधिकारी यांची तातडीची बैठक बोलावून हा प्रश्न प्राधान्याने सोडवावा। यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे सिद्धार्थ बन्ने, उदय जोशी, सुरेश कोळकी, हारून सय्यद, दीपक कुराडे, किरण कदम, रामगोंडा उर्फ गुंडू पाटील, महेश सलवादे, अमर मांगले, राजू जमादार, डॉक्टर किरण खोराटे, महेश गाडवी, संतोष कांबळे, रमजान आत्तार इत्यादी उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी गडहिंग्लजहून सोहेल मकानदार।